काय आपणाला डॉक्टर इंजिनियर किंवा शास्त्रज्ञ बनायचे आहे तर आता आपणाला कोटा पुणे लातूर येथे जाण्याची गरज नाही. शिक्षणाची पंढरी आता आपल्याच दारी. आमची ठळक वैशिष्ट्य पिटा पंचक्रोशीतील पहिली अकॅडमी की जिने कोटा येथील उत्कृष्ट शिक्षण प्रणाली व शिक्षक स्टडी मटेरियल येथे उपलब्ध केली. मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल संतुलित आहाराची सोय असणारी एक अग्रगण्य अकॅडमी. 11वी आणि 12वी सायन्स कॉलेजसह प्रवेश. नीटमध्ये 650 जास्त गुण मिळवणारे तसेच जेईच्या परीक्षेत एअरमध्ये टॉप 20 अनेक विद्यार्थी. कोटा पॅटर्नच्या डीपीपी डीएसपी डब्ल्यूडीएस यांचे काटेकोर नियोजन. नायजर तसेच अनेक गव्हर्नमेंटल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मिळाला मोफत प्रवेश. मग आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि नेहमी एक पाऊल पुढे रहा. जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा प्रभाव वाढत असताना खटाव तालुक्यातील मोठी लोकसंख्या आणि मोठी बाजारपेठ असणाऱ्या मायणी गावात कोरोनाचा विस्फोट झाला असून एकाच दिवशी तब्बल 11 रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी दिले गेले असता अहवाल पॉझिटिव्ह आल्याने परिसरात मोठी दहशत पसरली. मायणीची पॉझिटिव्ह संख्या एकूण 23 पोहोचली असून जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले. दिनांक 2 सायंकाळ मायणीकरांची धडकी भरवणारी ठरली. यावेळी या अगोदर सापडलेल्या कोरोना रुग्णाच्या संपर्कातील 45, 25, 24, 45, 29 वर्षीय महिला, 12, 9, 12 वर्षीय बालिका, 3 वर्षीय बालक, 23, 25 वर्षीय पुरुष असे 11 निकटवर्तीय लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मायणीत खळबळ माजली. यामुळे या 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 17 इतकी झाली असून एकूण मायणीचा आकडा आता 23 पोहोचला आहे. वाढलेल्या आकडेवारीने मायणी हा नवीन हॉटस्पॉट ठरला असून याची संख्या अजून वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. यावेळी रविवारी या दिवशी ही बाजारपेठ दुपारी 2 बंद करण्यात आली. तसेच गावात ग्रामपंचायत व व्यापारी वर्ग यांची बैठक होऊन खबरदारीचा उपाय म्हणून दिनांक 3 ते 6 ऑगस्ट पर्यंत 4 जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीकडून देण्यात आली. या जनता कर्फ्यू दरम्यान फक्त वैद्यकीय सेवा, दूध वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. शुक्रवार दिनांक 7 पासून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे सर्व व्यवहार सुरळीत होणार आहेत. मायणी येथील वाढलेल्या रुग्णांची आकडेवारी पाहता खटाव तालुक्याच्या तहसीलदार अर्चना पाटील यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व योग्य त्या खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. यावेळी सचिन गुदगे, बीडीओ काळे, वैद्यकीय अधिकारी सुशील तुर्कमाने, उपसरपंच आनंद शेवाळी, तलाठी शंकर ताटे, पोलीस पाटील प्रशांत कोळी, डॉक्टर अतुल जाधव, ग्रामविकास अधिकारी धायगुडे, कोतवाल पाटोळे, कर्मचारी सूरज खांडीकर आदी उपस्थित होते. मारुती पवार, 7 स्टार न्यूज, मायणी.